एमडीटीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सर्वांनी मास्क वापरा सुरक्षित रहा शक्यतो घरीच रहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आदिवासी उपाययोजना अंतर्गत तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोन मधील गुरुकुल नगर व विक्रम नगरात ओपन जिमचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत पार पडलाय आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील गुरुकुल नगर व विक्रमनगर येथे ओपन जिमचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आदिवासी उपाययोजना क्षेत्रांतर्गत प्रभाग क्रमांक दोनमधील गुरुकुल कॉलनी व विक्रमनगर अशा दोन ठिकाणी ओपन जिमचा लोकार्पण मंगळवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला हा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रमांक दोन येथील स्वर्गीय गोविंद दीनानाथ राठोड उद्यानात प्रगा प्र प्रभाग क्रमांक दोन नगरसेवक हिते क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी आयोजित केला होता या प्रसंगी उदयसिंग पाडवीसह नगराध्यक्ष अजय परदेशी नगरसेवक भास्कर मराठे माजी उपनगराध्यक्ष अनूप उदासी नगरसेविका अनिता परदेशी नगरसेवक योगेश पाडवी अमानुद्दीन शेख शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे जालंदर भोई नितीन पाडवी केसरसिंग शास्त्रीय दीपक पाडवी राजू पाडवी नारायण सोनवणे अरुण मगरे आदींसह प्रभाग क्रमांक दोनमधील महिला पुरुष उपस्थित होत्या दरम्यान यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आदिवासी विभागातील अर्थसहाय्यानुसार तात्कालीन आमदार उदयसिंग पाडवी यांनी दोन हजार एकोणीस वीसमध्ये आठ ठिकाणी ओपन जिम मंजूर केले होते आज त्या ओपन जिमचं उद्घाटन उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते झालं प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक यांच्या कार्याचं कौतुक करत स्वखर्चातून उभारलेल्या उद्यानाच्या लोकार्पण प्रसंगी ओपन जिम मिळावी अशी मागणी केली होती त्यांनी ओपन जिम मागितली होती मात्र त्यांना दोन जिम दिल्याचं सा त्यांनी सांगितलं माझे आमदार उदयसिंग पाडवी यांनी सांगितलं की मी आमदार असताना मंजूर केलेले कामे आज तो पाव पुरत आहे आदिवासी अंतर्गत शहरातील सर्वच रस्ते झाले कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांची चांगली टीम आहे त्यांनी चांगलं कार्य केल्यामुळे शहर स्वच्छ झाले असून शहरातील रस्ते गटारी अशा सर्वच सुविधा शहरवासियांना मिळाल्या आहे प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक यांनी बहुतांश कामे खर्चातून केले आहे असे सांगून त्यांच्या कार्याचं सा कौतुक केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रवादीचे संदीप परदेशी यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक हितेश क्षत्रिय योगेश मराठे कमलेश पाडवी परत चौधरी इम्रान शेख संजय वानखेडे गणेश पाडवी विसा विकास क्षत्रिय नदीम बागवान मुकेश पाडवी जयेश जोरी आदिल शेख आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घे घेतले एम डी टी व्हीसाठी महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी